शिंदे फडणवीस सरकारच्या गाडीला तिसरा इंजिन कोणाचा लागणार? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे विधान। डोंबिवलीत एका कार्यक्रमादरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी डबल इंजिनचं नाही ट्रिपल इंजिनचं सरकार आलं पाहिजे, कल्याण डोंबिवली महापालिका परिसरात शिंदे फडणवीस सरकार यांच्या विचाराची लोक जिंकून येतील असा विश्वास दाखवला, मात्र डबल इंजिनचं नाही ट्रिपल इंजिनचं सरकार आलं पाहिजे या वक्तव्यामुळे शिंदे फडणवीस सरकारला तिसरा इंजिन कोणाचा लागणार असा प्रश्न उपस्थित होत आहे। डबल इंजिनचं नाही ट्रिपल इंजिनचं सरकार आलं पाहिजे, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये सुद्धा शिंदे फडणवीस यांच्या विचाराची मंडळी पुन्हा एकदा जेव्हा जिंकून येतील त्यावेळेला हा संपूर्ण कार्यक्रम आणि या कार्यक्रमाची असणारी जी संकल्पना आहे ती संकल्पना पूर्ण शहरामधील असणाऱ्या प्रत्येक लहान मुलांपर्यंत जाईल यात काही शंका नाही। तर सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या विधानावर मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। ते मगाशी बोलणे मी ऐकलं की KDMC मध्ये ट्रिपल इंजिन येईल। मी आपणास हेच सांगू इच्छितो की इंजिन ही आमची निशाणीच आहे आणि जर त्यांचे संकेत युतीकडे वगैरे असतील तर तो सर्वस्वी आमच्या माननीय राजसाहेबांचा विषय। आम्ही आतापर्यंत प्रत्येक निवडणुकी एकला चालो रे लढत आलेलो आहे, परंतु KDMC आमची ताकद आहे। आमचे 27 नगरसेवक 2010 होते, विरोधी पक्ष नेतेपद आम्ही 2015 टेकवलं होतं, त्यामुळे आताही आमचा सत्तेत जाण्याचा प्रयत्न असणारच आहे, काय विषय नाही। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, डोंबिवली।